पनवेल महापालिका क्षेत्रातील पदपथ विक्रेत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अतिक्रमणामुळे या पदपथ व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यातूनच पदपथ विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात हॉकर झोन उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सिडकोकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी सिडको भवनात सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगर यांना दिले. पनवेल महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की महापालिकेची स्थापना नव्याने झाली असून महापालिकेत समावेश झालेल्या काही भागांमध्ये आजही सिडको विभागाकडूनच सेवा दिल्या जातात. या भागात अनेक पदपथ विक्रेते अनधिकृतपणे रस्त्यांवर व्यवसाय करतात, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे अशक्य होते. तसेच महापालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाई केल्यानंतर या पदपथ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. बऱ्याचशा व्यावसायिकांचा उदरनिर्वाह या दुकानांवर अवलंबून असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये. जोपर्यंत याकरिता सिडकोकडून कायमस्वरूपी जागा दिली जात नाही तोपर्यंत पदपथ विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात यावी व ते क्षेत्र तात्पुरत्या स्वरूपात पदपथ विक्रेता हॉकर्स झोन क्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी उपमहापौर चारुशीला घरज, स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील उपस्थित होते.